श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला लंडन मध्ये राहत असलेल्या एका भारतीय स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगणार आहे। ती स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते। एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे, तुमचं वाईट कर्म तुमच्या पाशीच राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल। तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतंच काहीतरी म्हणतोय। तिने एक दिवस वैतागून ठरवलं, याला धडा शिकवलाच पाहिजे। तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला ती निघाली। त्या क्षणी तिला असे वाटले की हे मी काय करते, असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तिने ती चपाती सुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली। नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्या पाशीच राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल, आणि तो चपाती घेऊन निघून गेला। तिचा मुलगा बाहेर गावी होता। ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची। खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती। एक दिवस तो अचानक आला। दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं। कपडे फाटलेली होती, त्याला भूक लागली होती। आईला बघताच मुलगा म्हणाला, आई मी इथे पोचलो ते एका लंगड्या बाबांच्या मुळे। मी चक्कर येऊन पडलो होतो, कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते, माझा जीवच गेला असता, पण तेथे ते बाबा आले। मी त्यांना खाण्यासाठी मागितले कारण मला खूप भूक लागली होती। त्यांनी मला एक चपाती खायला दिली। ते बाबा म्हणाले, रोज मी हेच खातो, आज तुला देतो, कारण याची गरज माझ्यापेक्षा जास्त तुला आहे। हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला। तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली। ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव लगेचच गेला असता। आता तिला लंगड्या बाबांच्या शब्दांचा अर्थ कळला, तुम्ही केलेलं वाईट कर्म तुमच्या पाशी राहतं आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं। चांगल्या कर्माचा परतावा नेहमीच चांगला मिळतो। कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका। यावरून लक्षात आलं की स्वामी भक्त हो, तुम्ही चांगली कर्म करत राहा, स्वामी नेहमीच तुमच्या मदतीला धावून येतील। आपण करत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नका। जर आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते। चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, त्यामुळे आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा संबंध जगभरात गाजावा ही आपणा सर्वांची कामना आहे। आपल्या स्वामी समर्थांच्या अनुभवांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। तुम्ही देखील तुमचे अनुभव दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता। तर स्वामी भक्तांनो, लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय स्त्रीला आलेला हा असा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरील व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।